नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या स्मार्ट मराठी महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांवरती आपला फोकस ठेवला आहे शेतकऱ्यांना पूर्णतः कर्जमाफी देऊ अशी आश्वासनही शिवसेनेने प्रचारादरम्यान दिली होती शिवसेनेचा एकच नाराज शेतकऱ्यांचा सातबारा कोरा हा मुद्दा मध्यस्थानी ठेवून उद्धव ठाकरे यांनी प्रचारादरम्यान भाषण केली होती आता सत्तेत आल्यावर मात्र राज्याच्या अर्थव्यवस्थेची पाहणी करू चर्चा करू विचार करू अशा प्रकारचं वक्तव्य माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं नेमक्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी एवढा वेळ लागत आहे चला तर याचा सविस्तर आढावा घेऊयात सर्वात मुख्य कारण म्हणजे सरसकट कर्जमाफी केली तर राज्याच्या तिजोरीवर प्रचंड मोठा बोजा पडेल आणि अगोदरच राज्यावर कर्जाचा एवढा बोजा आहे त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये सरसकट कर्जमाफीचा बोजा आपल्या राज्याच्या पेलवणार नाही हे नक्की दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सरकारला सरसकट कर्जमाफी करण्यासाठी साधारणतः एक लाख कोटी रुपये द्यावे लागतील त्यापैकी साधारणतः चोवीस हजार कोटी अगोदरच्या सरकारने दिलेले आहेत म्हणजे किमान शहात्तर हजार कोटी रुपये आज राज्य शासनाला सरसकट कर्जमाफीसाठी द्यावे लागणार आहेत आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यावर पाच लाख कोटीच्या वरती कर्ज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आणखी शहात्तर हजार कोटी रुपयांचा भार तेजुरीला नक्कीच पेलवणार नाही ना तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जर राज्य शासनाला या सर्व परिस्थितीमधून देखील सरसकट कर्जमाफी करायची असेल तर राज्य सरकारला केंद्र सरकारची मदत घ्यावी लागेल आणि ज्या प्रकारे राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यावरून केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करेल असे कोणतेही संकेत दिसत नाहीयेत हे आहेत काही महत्वाची कारणे की ज्यामुळे राज्य सरकार इच्छा असून आश्वासन देऊन सुद्धा सरसकट कर्जमाफी करू शकत नाही तर मग यावरती काही मार्ग निघू शकतो का तर हो नक्कीच एकतर राज्य सरकारला राज्य शासनाच्या ज्या काही योजना चालू आहेत त्यातील काही योजना बाजूला ठेवून त्यामध्ये टाकलेला पैसा कर्जमाफीसाठी वापरावा लागेल याशिवाय केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा उपयोग कर्जमाफीसाठी कसा करता येईल यावरती देखील सरकार विचार करू शकते किंवा अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट रद्द करून तो पैसा कर्जमाफीसाठी वापरण्यात यावा आणि सर्वात मुख्य म्हणजे ठाकरे सरकारच्या मागे शरद पवारांसारखे अनुभवी नेतृत्व असल्यामुळे यावर नक्कीच काहीतरी मार्ग निघू शकेल पण यावरती असा काही उपाय करता येऊ शकतो का की ज्यामुळे गरजू शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळेल आणि राज्याच्या तिजोरीवरती तेवढा भारही पडणार नाही तर हो कसा ते पाहूयात सर्वात प्रथम म्हणजे सर्व राजकारणी आणि मोठे उद्योगधंदे असणाऱ्यांचे कर्ज माफ करायचे नाही आणि गरजू शेतकरी दोन ते तीन लाखापेक्षा जास्त कर्ज घेत नाही त्यामुळे दोन ते तीन लाखापर्यंतचं कर्ज माफ करायचं आणि ज्याचं जास्त कर्ज आहे त्यांना कर्जामध्ये काही प्रमाणामध्ये सवलत द्यायची अशा योजना राबविल्या तर शेतकऱ्याला नक्कीच फायदा होईल आणि सरकारच्या तिजोरीवरती कमी भार पडेल या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर आपण असा अंदाज काढू शकतो की कर्जमाफी होईल पण सरसकट कर्जमाफी होईल की नाही याचा अंदाज लावणं अवघड आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कर्जमाफी हा शेतकऱ्याच्या समस्यांचा उपाय नसून आपला शेतकरी सक्षम कसा होईल याकडे लक्ष देणं गरजेचे आहे आणि सरकार ज्या योजना राबवित आहे त्याचा लाभ थेट शेतकऱ्याला मिळतो आहे की नाही याची देखील प्रत्यक्षात शहानिशा करणे गरजेचे आहे मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद आणि जर तुम्हाला सरसकट कर्जमाफी व्हावी असे वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कर्जमाफीमध्ये कशा प्रकारच्या सुधारणा करता येतील याबद्दलचे तुमचे मत कमेंट करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट मराठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल सुद्धा दाबा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपला स्मार्ट मराठी चॅनल पाहत राहा पुन्हा भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत जय हिंद मातरम